पडलात का नाही काय येड्यासारखं करतात रे बाबा. बर झालंय वाचलात थोड्यावर. तर नमस्कार मित्रांनो, बघा आता कलर चालू आहे, म्हणजे दुसऱ्या रूमचा कलर चालू आहे. हे बघा खाली किती पसार आहे. दिवसभर भयानक पाऊस होता, त्यामुळे कलरला खूप प्रॉब्लेम आला कलर द्यायला. आता पाऊस थोडा थांबलाय, तरी संध्याकाळचे 8:30 वाजलेत. आता जो रूम चालू केली आहे इकडची, थोडीशी अर्धी झाली आहे, अर्धी राहिली आहे समजा. तर हेच द्यायलेत कलर, राहिलेला कलर ते म्हणले थोडासा देतो मी वरतून, म्हणजे वाळण, म्हणजे डबल हात द्यायला. आधी इकडून दिला कलर या भिंतीला आणि ह्या भिंतीला, आणि त्याच्यानंतर मग इकडं हा सगळा पसारा इकडे होता. मग इकडचा पसारा सगळा इकडे घेतलाय. आता एकदा व्यवस्थित लावूस तर काही चांगलं दिसणार नाही, व्यवस्थित लावल्यावर मग दिसल. हे आमच्या पाणीपुऱ्या बनवून ठेवलेले आहेत. झाला का वरच द्यायचं? आता इथं पण देऊन टाका एखाद, सगळीकडे देऊन टाका, तोपर्यंत येते ते दुस. मी आताच झाडलं ते सगळं, तुम्ही डबल सांडला कचरा त्याच्या. आता झालंय शर्ट पण खराब. तुम्हाला कळलं नाही का आधी? सिद्धीला आताच हॉस्पिटल मधून घेऊन आले ते. काय आमच्या माग कुठं नाही चालूच आहेत लेकरांचे, दोघींच पण सारखंच दुखतंय, हिचं दुखतंय तिचं दुखतंय. काय करायचंय नेमकं? बरच खराब झालंय ना आपलं हे भिंती. आम्हाला घर रिपेरिंग मुळे आम्ही हे केला नव्हता, कलर दिला नव्हता. ते घर रिपेरिंग तर राहिलं तसंच, म्हणलं जाऊ द्या आता कलर देऊनच घ्यावा. आता राहू द्या ना, काय घासू जास्त, काय नाही निघायला तिथं. घासलंय ना तुम्ही तिथलं, ते तिथलं किचनच्या वरच नाही घासलं पण तुम्ही. वरी 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 घासलंय, ही तर तिथंच खाली घासलंय. निघलं ना ते तेल उडाल्याला बी घासलं ना तुम्ही. त्याला आता ना पेपरच लावते, आता मी पेपर लावते ना, मग तेल उडालेलं मग ते हे होत नाही. हा चांगलं नाही दिस. मग लगेच फरक दिसतो कलर दिला की थोडासा. ती माळ्याची पट्टी पण लयच खराब झाली. बघा ती भिंत कशी काळी पडली. आता कलर दिलेलं कसली काळी झाली ती, तिथून फक्त भिंतीत पाणी मुरून ती तसली झाली. पाणीच लई मुरत आहे ना या भिंतींमध्ये, म्हणून तर इतके घाण होत आहे कलर. आता वर्षाला कलर द्यावा म्हणजे मग टेन्शन राहणार नाही या खान व्हायचं. घर तर क्लिअर दिसत ना. 6 महिन्याला द्या म्हणलं नाही मी, वर्षाला देत जा, वर्षाला दसऱ्याला. मी ठोकले होते तेवढे खिळे, तेव्हा मी एवढ्या एकाच रूम मध्ये राहत होते माहितीये का. आम्ही बघा त्याला आता 4 वर्ष झाले असते पूर्ण. ही रूम बघा किती छोटी आहे, 3 पत्र्याची रूम आहे. मी ह्या रूम मध्ये पण राहिलेली आहे बर का. त्यावेळेस मला सिद्धी आणि समृद्धी दोघी पण होत्या. त्यावेळेस मी जॉब करत होते,
दिवसभर घरी नसायचे म्हणून काही वाटत नव्हतं, छोटी रूम असं नका. त्यावेळेस आम्ही सगळे इथंच राहत होतो, आमच्या सासूबाई, मी, जाऊबाई सगळ्या. बघा एवढ्या छोट्या रूम मध्ये राहिलेली, तीनच रूम, तीनच पत्र्याची रूम आहे. त्यावेळेस सिद्धी समृद्धी होत्या ना छोट छोट्या, त्यावेळेस मी इथं राहिलेली आहे. आता कशा तरी दोन रूम आहेत म्हणायचं. ही एक रूम आहे आणि ती पलीकडची रूम तर तुम्ही बघितलेलीच आहे. कलर दिल्यावर कसं पॉश दिसते, तरी डबल हात मारायचा राहिला त्याच्यावरती. तिकडच्या रूम मध्ये जाऊन बघू आपण काय करतात लेकर. सिद्धीला आता हॉस्पिटल मधून आणले, तिचे तब्येत बरी नाहीये म्हणून. ही रूम आहे आता दुसरी बघा, मस्त झाली का ना एकदम नवी नवी रूम छान. आमचा टेडी पिऊ काय करायली, तू नुसता मोबाईल बघतीस ना. बघा नुसता मोबाईल बघतीस. सिद्धी झोपली, सिद्धीला आताच हॉस्पिटल मधून आणले. तिकडे तोंड करून झोप, ती पोरगी रडत बरं नाही करत, नाही करत. अजून आवरायचं राहिले, बेडशीट वगैरे टाकायचे राहिले तिथं. बघू त्यांना आता आपण. द्यायला का इथं पण वरती आमच्या मामीची टीव्ही आहे पहिली, म्हणजे सासूबाईंची. आता दिसायले बापू असे एकदम मस्त पैकी. झाला का नाही कलर द्यायचा, कितीक राहिलाय? 10 वाजून गेलेत ना बाबा. पडलात का नाही? काय येड्यासारखं करतात रे बाबा. बर झालंय वाचलात थोड्यावर, लय लागलं असत जोरात. पिवडे लागलं नाही मला, पाय घसरला. चल जाऊ दे बरं, आपण सकाळी देऊ बाकीचा कलर राहून. जाऊ दे, ते पाणीपुऱ्या झाकून ठेवा व्यवस्थित फक्त. ए चल भरपूर झोपायला. लावला हाताला कलर हिनी बघितलं काय येड्यावानी करायला लागली रे बाळा. तुला 17 मध्ये रिकॉर्डच्या घरात नको येऊ तू. पाऊस आणखी पण येतोच आहे बाई, या पावसाने संध्याकाळचे 10 वाजले तरी पाऊस काय राहीच थांबला. दूध इथं त्या ह्याच्यामध्ये. सिद्धी झोपलेली आमची, घर थोडस राहिलंय आवरायचं. चमक ते बर काही चमकी आहे बर काय कलर मध्ये, जे दिसतीये का मोबाईलच्या समोर एकदम चमकी आहे ते, व्हाईट व्हाईट जे दिसत आहे ते. लागलं ना आता कसा दिसतोय फोटो, एकदम मस्त दिसतोय पॉश मध्ये. इथलं थोडस आवडते आता बॉटल वगैरे काढते. हे बघ आता कसं दिसत, जाऊ द्या बाहेर. अजून द्यायचंय उद्या, हे बाहेर पण द्यायचंय सगळं. पाऊस एवढा यायलाय कसा कलर द्यावा. उद्या उद्या देऊ आता. चला बघ आता सरक बाजूला. चल हे बघ आता टिडीन टिडीन आता छान छान वाटतंय. हे बघा शिवाजी महाराजांचा फोटो इकडे लावलाय, पहिले इथंच होता पण पहिला कलर आशामधून कलर होता. बघा डॉलचा कसा कलर आहे तसा कलर होता, कलर चेंज केलाय आता, केशरी केलाय. परत पूजेने बघा नवीन वॉच आणली, घडी आणली घडी. आता हळूहळू
थोडस आहेत काही शोच्या वस्तू आपण ते हे जे आणलेल्या ते आणलेल्या आहेत ना पण कन्याकुमारी फॅन राहिला का बर बर ठीक आहे पुसून घेऊ पिऊ ते माझं पॉकेट ठेवून दे बघा पैसे पैसे चोरचील ते बाजूला ठेव चोरचील मगत म्हणली 100-100 रुपये रोज चोरणार आता मी बेसी टाकणार आहे म्हणून घेणार आहे पैसे चोरणार मी मला चोरता येत नाही मला घेता येते फक्त बर चला यार फ्रीज मध्ये ठेवायचंय ना यार हे तुला माहित नाही का अँटीबायोटिक आहे हे दीदीच आहे बाळा ते हे सांडलं याच्यावर पाणी झालं का सुरू आताच अजून नुसतं पाणी पडलंय ते अरे झालं सुरू पण बॅग कुठेतरी ठेव ना बॅग कपाटावर ठेव ना असं पाणी टपकवले रे पत्र्याच पत्र्याला घाम आलाय बघा हे हो ना मग पण पत्र्याला एवढा ते दव सुटल्यावाणी झाले गादीच्या खालच्या पत्र्याला नाही कारण डबल पत्र आहे बरं झालं नाही तर त्या गाद्या भिजल्या असत्या त्या पत्र्याला नाही गपना चल सर का बरं ठीक आहे ओके ठेवा